दत्तात्रय पंढरीनाथ खुर्दे प्रतिष्ठित कादा व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते यांचा वाढदिवस सालाबाद प्रमाणे जय जनार्दन अनाथ वृद्ध आश्रमामध्ये मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. दत्तू नाना म्हणजे एक अनाथाचे विश्वच. सकाळपासून नानाचा वाढदिवस म्हणून मुले तयारीला लागले. कुणी कृष्ण तर कुणी राधा तर कुणी सुदामा झाले. नानांच्या वाढदिवसानिमित्ताने आश्रमातील मुलांनी दहीहंडीचे नियोजन केले होते तर काही मुलींनी नृत्य केले. कारण अनाथांवर जीवापाड प्रेम करणारे दत्तात्रय खुर्दे नाना गरिबीतून श्रीमंतीकडे जाणारा माणूस, अनाथ मुलासाठी वृद्धांसाठी सातत्याने झटणारा माणूस नाना. आश्रमात आले म्हणजे एक प्रकारे अनाथांची व वृद्धांची दिवाळीच असते. तर दरवर्षी नाना आपला वाढदिवस अनाथ मुलांमध्ये साजरा करतात. आजही मुलांना डाळबट्टीचे जेवण देऊन वाढदिवस साजरा केला. दत्तू नाना आपले मनोगत व्यक्त करतानी आपण अनाथ व वृद्धाश्रमासाठी जीही मदत लागेल ती पुरी करू अशी सद्भावना व्यक्त केली. नानांना शुभेच्छा देण्यासाठी निफाड तालुक्याचे पंचायत समिती माजी सभापती शिवा अप्पा सुराशे यांनीही भरभरून शुभेच्छा दिल्या. आमचे मित्र प्रतिष्ठित कांदा व्यापारी आणि गुरुदत्त ट्रेडिंग कंपनीचे संचालक दत्तू मामा खुर्दे यांचा काल वाढदिवस संत सद्गुरू राष्ट्रीय संत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज आश्रम या ठिकाणी संपन्न झाला. अनाथ मुलांना संध्याकाळचं मिष्टान्न भोजन या ठिकाणी देण्यात आले. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एवढं सांगावंच वाटेल, एक चांगला मित्र, एक जीवाचा मित्र की ज्यानं आयुष्यामध्ये शून्यातून जग निर्माण केलं, शून्यातून उभा राहिलेला हा मनुष्य की एकेकाळे आपल्याकडे एक रुपया नसताना तीच दान देण्याची ताकद त्या माणसाकडे जेवढं असेल तेवढं कायम देत राहायचं, सरळ हाताने मदत करत राहायची. मग ते अनाथाश्रम असो, सामाजिक काम असो, शैक्षणिक काम असो किंवा मंदिरांचे काम असो, ज्या ज्या ठिकाणी लोकांनी मागितलं त्या ठिकाणी भरभरून देण्याचं काम या माणसाने कोणताही गाजा न करता गाजा वाजा न करता सतत हा माणूस करीत असतो. त्यांचा काल वाढदिवस संपन्न झाला. या माणसाला खऱ्या अर्थाने एक चांगलं आयुष्य आणि आरोग्य लाभो, त्या माणसाच्या हातून समाजाचं एक चांगलं काम, चांगलं भरभरून मदत करण्याचं काम, वंचितांना एक आरोग्यासाठी दवाखान्यासाठी काम मदत करण्याचं काम या माणसाच्या हाताने सगळं वाधानं होत असतं. अशा माणसाला मी आमच्या या अशा जीवलोक मित्राला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचं आयुष्य आणि आरोग्य त्यांना चांगलं मिळू या सदिच्छा आणि शुभेच्छा देतो. त्याबरोबरच आश्रमीय व्यवस्थापिका हरिभक्त परायण संगीता गुंजाळ यांनीही औक्षण करून शुभेच्छा दिल्या. लासलगावचे प्रतिष्ठित कांदा व्यापारी दत्तू नाना खुर्दे आज यांचा आज आपल्या जय जनार्दन अनाथ विद्यार्थी आश्रमामध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला. तर नानांच्या बद्दल काय सांगावं, जेव्हा मदतीच्या हात मदत पाहिजे असेल तेव्हा त्यांच्या मदतीचे हात पुढे असतात. आणि खरं तर आज अशा व्यक्तीचा शून्यातून ईश्वर निर्माण करणारी अशी ही व्यक्ती आहे. आणि खरं तर या व्यक्तीचा आपल्या आश्रमामध्ये दरवर्षीप्रमाणे वाढदिवस साजरा केला जातो. आणि या व्यक्तीला आपल्या जय जनार्दन अनाथ विद्यार्थी वृद्धाश्रमाकडून वाढदिवसाच्या आपण शुभेच्छा देत आहोत की नानांचं पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं होत जावो. त्यांच्याकडून देशाची या गोरगरिबांची रंगल्यागांल्यांची अनाथांची वृद्धांची या समाजाची सेवा घडत जावो अशाच त्यांना लाखमोलाच्या वाढदिवसाच्या मी खूप खूप शुभेच्छा देते. तसेच आश्रमीय सचिव दिलीप गुंजाळ सर यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी दिलीप गुंजाळ सर यांनी देखील माहिती दिली. आज आपल्या जय जनार्दन स्वामी अनाथ वृद्धाश्रम मध्ये लासलगावातील प्रतिष्ठित कांदा व्यापारी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय पंढरीनाथ खुर्दे यांचा सालापदाप्रमाणे वाढदिवस आणि खऱ्या अर्थाने दत्तू नानाचा वाढदिवस म्हटलं की अनाथ आश्रमातील मुलांची दिवाळी. आज नानांनी वाढदिवस अगदी आनंदामध्ये साजरा करण्याचं ठरवलं आणि मुलांनी ते सक्सेस केलं. मुलांनी ठरवलं की आज नानांच्या वाढदिवसानिमित्त कोणी दहीहंडी तयार केली, कोणी पारंपरिक वेशभूषा केली आणि अगदी नाचून कुदून नानांचा अवक्षण करून शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला. परंतु याचं कारणच असं की गारंटी आकाची तिची नजर मात्र आपल्या पिल्लांपाशी, असा नानांचा स्वभाव आहे की अनाथ मुलांनो जीवापाड प्रेम करणं आणि आपलंसं करून घेणं हा नानांचा स्वभाव आहे. आणि जेव्हाही ज्या ज्या मुलांना जी जी मदत लागेल, जी जी गरज पडेल त्या वेळेला नाना ती पुरवतात. म्हणून अनाथ आश्रममध्ये नानांचा एक वाढदिवस म्हणजे दिवाळीसारखा सण साजरा झाल्यासारखा होत असतो. आणि आजही तो झाला. नानांनी डाळबट्टीचं जेवण देऊन मुलांना अगदी द्विगुणित केलं. म्हणून नानांना मी अनाथ आश्रमाच्या वतीने, कारण नाना म्हणजे एक अनाथ आश्रमाचा आधारवड आहे, आधारस्तंभ आहे, म्हणून त्यांना मी आश्रमाच्या वतीने सर्वदांच्या वतीने त्यांचं आरोग्य आयुष्य सुखाचा समृद्ध भरभटीत जावो, त्यांच्या हातातून देशसेवा गुरुग्रामची सेवा रणलेल्या गांधींची सेवा घडावा, आईवडिलांची सेवा घडावा हीच मी सद्गुरू जनार्दन माऊलींकडे प्रार्थना करतो.
नानांना पुन्हा एकदा वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा देतो। त्यावेळी सुधीर मोरे, राजू कासाट, गोरख खुर्दे, दशरथ राजुळे, संतोष केंगे, समाधान कापसे, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा संयोजक प्रशांत दत्तात्रय खुर्दे, अक्षय सुधीर मोरे, श्रीनाथ नेताजी खुर्दे, कृष्णा गोरख खुर्दे आदींसह आश्रम या विद्यार्थी उपस्थित होते। एनसीएनएससाठी प्रतिनिधी रवींद्र जाधव, लासलगाव।